झालं बघितलं किशोरी पेडणेकरला 11 तारखेला हजर व्हावं लागणार आहे. आपल्याला माहित आहे की सुदीप पाटकर जेलमध्ये आहेत, संजय राऊत काही महिने राहून आले. असं आहे की आपलं काम म्हणजे तुमचं माझं ऍक्टिव्हिस्ट कुठे काय गैरव्यवहार झाला तर ते समाजा पुढे सिस्टम पुढे आणून देणं, त्याची तक्रार करणं आवश्यकता पडली तो कोर्टात जाणे, त्यानंतरची बाकीची बाजू असते पुढची. एक ज्युडिशियरी आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज मध्ये राहते. आता अनिल परबवर 7 गुन्हे दाखल झाले तर कोर्ट तारीख देत असेल तर मी कोर्टाचा संबंध काय बोलू शकत नाही. आता ते कोर्टात पुढची तारीख दिली त्याबद्दल आपण कॉमेंट करणं जरा म्हणजे थोडं मला पण लक्ष्मणरेखा पाळावी लागते. हे जे खिचडीचे पैसे हॉस्पिटलचे पैसे सुजित पाटकरचा खात्यात ट्रान्सफर झाले, तिथून पुढे कुठे गेले? धन्यवाद.